सांगा, तुमची सगळ्यात लाडकी माधुरी दीक्षित आहे असं मी ऐकलं, हे खरं आहे का? सगळ्यात लाडकी जर म्हटलं तर खूप मुली माझ्यावरती रागवतील, पण सगळ्यात कामासाठी आणि स्वभावाने गोड ही माधुरीच. आणि मला वाटतं की ती म्हणजे शी इज अ डिरेक्टर्स किंवा फोटोग्राफर्स मीडियम. तिला तुम्ही जर सांगितलं मला हे पाहिजे तर मग ती मेटोमॉर्फोस होते त्याच्यामध्ये. मला अजून आठवतं मिकीने एक दिवशी एक ब्लॉन्ड विग आणला होता, तो मग तो कसला आहे विग, म्हटलं हा ॲब्सोल्युटली मॅरिलिन मॉन्रोचा विग आहे. बरं, आमच्याकडे काही मॉन्रोसारखे कपडे नव्हते, पण माझ्याकडे एक लेदर जॅकेट होतं. आणि मी माधुरीने म्हटलं की थिंक मॉन्रो. मॉन्रो म्हणजे काय? शी इज व्हेरी सेक्सी, शी इज व्हेरी टीजिंग, पण तिच्यामध्ये एक इनसन्स आहे, तिच्यामध्ये एक भाबडेपणा सुद्धा आहे. स्वीटनेस विथ सेक्सीनेस, हे तू आण. 5 सेकंड्समध्ये शी वॉज मॉन्रो. आणि ते पिक्चर्स जेव्हा मी प्रिंट करायला लंडनला घेऊन गेलो, त्यावेळेला तिकडे एक मॅरिलिन मॉन्रोच्या टेलिव्हिजन सिरियल करता त्यांनी जवळजवळ 170 मुली टेस्ट केल्या होत्या. आणि तो प्रिंटर म्हणाला की ते सगळे फोटोग्राफ माझ्याकडे आले होते प्रिंटिंग, पण ही जी मुलगी आहे ती सगळ्यात त्याच्या मॉन्रोसारखी दिसते, ती काम करेल का? मी म्हटलं काय, ही आमची नंबर 1 स्टार आहे, तुमच्या काय टेलिव्हिजन सिरियलमध्ये काम करणार आहे? नाही, पण माधुरी म्हणजे काय की तिला नुसती एक कल्पना दिली की बाबा असं पाहिजे, तर ती तशी बदलायची. मग तिला साडी दिली, ती बरोबर अगदी एक ओरिएंटल किंवा इंडियन किंवा वेस्टर्न जे काय तुम्ही तिला सांगाल ते ते आत्मसात करून ती बदलायची. आणि अतिशय गोड स्वभाव, फार चांगली मुलगी. तिच्यासारखी स्टार होणे नाही आतापर्यंत तरी ती, म्हणजे तिचं लग्न झालंय, तिला 2 मुलं झाली आहेत, पण तिच्यानंतर माधुरीच्या नंतर तिला सक्सेसर आत्तापर्यंत तरी मिळालं आहे. ते इंडस्ट्री गोज ऑन, नवीन स्टार्स येतील, पण माधुरीला विसरणं फार कठीण आहे. मला